ज्या त्या आई वडिलांनी आपल्या मुलाला आपल्या कारट्याला नीटपणे वागायला शिकवायला पाहिजे, नाहीतर मला काय माहिती राव माझं कार्ट तसं करतंय, मला माहितीच नव्हतं, अजिबात नाही। आई वडिलांचं काम आहे पोराला पोरीला जन्म दिल्यानंतर ती कशी वागती कशी बोलती कुठं जाती कोण मित्र आहेत कोण मैत्रिणी आहेत बघायला नको का? मधनं आधनं कोणतरी कोयता गँग कोयता गँग कसले रे कोयता गँग, हे कोयता गँगवाल्यांचा तर सोपडा साफच करून टाकणार। तुम्ही तुमच्या घरातल्या मुलांना पण सांगा, मला मी देवेंद्रजी आज बसलो असताना आम्हाला अधिकारी सांगत होते काही काही 12-14 वर्षाची मुलं उगीच कोयतान तलवारी घ्यायच्या इकडून तिकडून फिरत बसायचं, अशांना जरबच आम्ही बसवणार। आणि कायद्याने काही आम्हाला अडचणी येत आहेत कारण त्यांचं वय तेवढं नाही आहे, त्यांच्या आई वडिलांना बोलवणार आहे की तुमचा मुलगा काय दिवा लावतोय ते बघा। ज्या त्या आई वडिलांनी आपल्या मुलाला आपल्या कारट्याला नीटपणे वागायला शिकवायला पाहिजे, नाहीतर मला काय माहिती राव माझं कार्ट तसं करतंय, मला माहितीच नव्हतं, अजिबात नाही। आई वडिलांचं काम आहे पोराला पोरीला जन्म दिल्यानंतर ती कशी वागती कशी बोलती कुठं जाती कोण मित्र आहेत कोण मैत्रिणी आहेत बघायला नको का? त्यामुळं या कुणाचाही मुलायचा आम्ही ठेवणार नाही कुठल्याही परिस्थितीत। जसं आता नवीन सीपी आल्यानंतर 4,500 कोटीचे ड्रग्ज आपण पकडले, त्याचे धागे दोरे काही लंडनमध्ये निघाले काही पंजाबमध्ये निघाले काही दिल्लीमध्ये निघाले काही वेगवेगळ्या भागात निघाले, काही जण झटपट श्रीमंत होण्याच्या करता असले नको ते धंदे करतायत आणि चांगल्या माणसांना त्या अडचणी निर्माण करतायत, जनतेला त्रास होतोय, नवी पिढी त्याच्यातनं अडचणीत येते, चुकीच्या सवयी लागतायत, काही काही जण व्यसनाधीन होत आहेत, याकरता या गोष्टी आम्ही अजिबात खपवून घेणार नाही। ते पोरग किंवा कुणी किती मोठ्या बापाचं असलं तरी त्याच्यामध्ये त्याचा मुलायचा ठेवला जाणार नाही। म्हणून मी आज जाहीरपणे सांगतो, उद्या कुणी म्हटलं की दादा एकदा चूक झाली आता पदरात घ्या, पदर आमचा फाटलाय, आता पदरात घ्यायची परिस्थिती राहिली नाही, पदर नाही आणि धोतर नाही, डायरेक्ट टायर मध्येच मधी कुठं नाही। तेव्हा मी पुन्हा पुन्हा निकसून सांगतोय, त्याच्यामध्ये आपल्याच वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात परवा काहीतरी घडलं, हा विश्रांतवाडीतच चालेल, त्यांना तर हुडकूनच काढतो, हे अजिबात चालणार नाही। शेवटी आपलं पुणे विद्येचं माहेरघर आहे, आपल्या पुण्याला एक वेगळा इतिहास आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला राजमाता जिजाऊंनी संस्कार केलेला हा सगळा परिसर आहे, त्याच्यामुळे त्यांच्या नावाला बाबासाहेब आंबेडकरांच्या महात्मा फुल्यांच्या शाहू महाराजांच्या या कुठल्याही महापुरुषांच्या नावाला कुठं धक्का लागता कामा नये